मित्रों माझे स्वतःचे काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे मी माझा फ्लॅट विकतो आहे आणि मी पुण्याला शिफ्ट होतो आहे. माझं जे काम आहे जे मी करतो आहे ते चालूच राहणार आहे. म्हणजे ते जोपर्यंत संपत नाही, जे आपल्याला पाहिजे आहे उद्दिष्ट गाठायचं आहे ते मी चालूच राहणार. म्हणजे माझं फेडरेशनचं जे काम आहे ते आपण चालूच राहणार. त्यामुळे मी जरी शिफ्ट झालो तरी तुम्ही काही चिंता करू नका की आपण हे म्हणजे हे जे आपलं काम आहे ते चालूच राहणार. माझं दुसरी जी सोसायटीज आहेत, मी ज्याचा चेअरमन आहे किंवा माझं असोसिएशन शिवसृष्टी असोसिएशन त्याचा मी चेअरमन आहे, त्याच्यामध्ये मी काम माझं कमी होईल. पण माझं जे फेडरेशन आहे आपलं फेडरेशन ऑफ ग्रँटीज ऑफ गव्हर्नमेंट लँड्स, याचं जे काम आहे ते चालूच राहणार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे अचीव करायचं आहे की विशेषतः 5% किंवा जे काही आपल्याला फ्रीहोल्ड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज कमी करायचा आहे तो आपला प्रयत्न चालूच राहणार. आणि त्याच्यामध्ये काही माझं कसूर राहणार नाही. इतर काही प्रश्न असतील आपल्या लँड संदर्भात तर ते माझे चालूच राहणार. पण तुम्ही काही ह्या बाबतीत मी हे माझं आवडीचं काम आहे आणि मी ते चालूच ठेवणार. अर्थात हे मी आता जवळजवळ गेले 10-11-12 वर्ष करतो आहे आणि मला असं वाटलं होतं की आमची काहीतरी बिल्डिंग आहे तिथे मी मोठं रिडेव्हलपमेंट करून हे करू. पण बघतो तर आता शासनाचा जो वेळ काढूपणा आहे त्यामुळे मला आता पुढचे असेच 4-5 वर्ष काढणं रिडेव्हलपमेंट करणं थांबता येत नाही माझे काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे. त्यामुळे मी आता पुण्याला रिलोकेट होतो आहे, माझं फ्लॅट विकतो आहे आणि मी तिकडनं मग पुण्यावरनं माझं काम करीन. म्हणजे 15 दिवसातून कधी आठवड्यातून एकदा असं येत जाईन. मंत्रालय शासन दरबारी कुठेही आपल्याला यायचं असेल तेव्हा मी येईन आणि माझं काम चालू राहील.